सलाम मैदानीच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी जीतू आणि शुभम ज्यांच्या नावे दोन मेहनतव्याच्या जीतू सलामीसाठी सज्ज तो गोलंदाजी मार्गवर अनिकेत ओळव्या मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू एक धावणकी अर्जित केली गेली पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अकरा लाईन खेळायचा प्रयत्न एक धावणकी अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धाव संख्या होते दोन धावा दोन चेंडू अखेर दोन धावा येस ओ कमालीची गोलंदाजी आणि जीतू नावाचं वादळ काही वेळासाठी मात्र नक्कीच तंबूच्या आशाला परताना पाहिलं. ज्या विकेट साठी दाळ भिन्न होतं ज्या विकेट ची गरज होती तो विकेट नामा बॉयचा डगआउट मध्ये नक्कीच खुशी. पहिल्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली विकेट ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र प्रसाद नौका फलंदाज येतोय प्रसाद ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र नक्की तंबूच्या आश्रयाला भरता म्हणजे थोडेसे मोकळा श्वास घेताना पाहायला मिळतो नामे बॉईज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अनिकेतांची गोलंदाजी पुन्हा एकदा थोडीशी घाई करताना पाहायला मिळते. एक चेंडू विकेट नक्की एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्येत एकने वाढ होईल. पुन्हा एकदा म्हणण्याचा प्रयत्न जेलची नामी संधी होती जेल घेणं गरजेचं होतं का रनआउटची नामी संधी होती का येत कदाचित चेंडूला डायरेक्ट धावून जरी दिला असतं तरी मात्र कदाचित हा विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं असतं. एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्या होते चार धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला प्रसाद यांच्या मार्फत एकेरी धावेला प्राधान्य दिलं धाव संख्येत एकने वाढ होते एक षटकाखेर धाव संख्या होते पाच धावा. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर एक षटकाचा खेळाला संपुष्टात एक षटकाखेर धाव संख्या होतीये पाच धाव मारण्याचा प्रयत्न चांगला होता क्लास दाखवताना पाहायला मिळतोय शुभम धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते नऊ धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चढवला गेला समीर यांच्यावरती आघात चढवला गेला तदनंतर मात्र पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. दादा समोर येताना विनंती असेल दादा ओ दादा पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला चौकार येताना पाहायला मिळतात त्यानंतर एकेरी धावेला प्राधान्य दिला धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते मात्र पुन्हा प्रसाद एकेरी धावेला प्राधान्य दिलं प्रसाद यांच्या मार्फत धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते धाव संख्या होते बारा धावा. ओ स्विंग अप्रतिम पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय धाव संख्या मात्र जैसी ती धाव संख्या होते बारा धावा. शुभम पुन्हा एकदा
चांगला चेंडू सन्मान दिला, एकेरी धावेमध्ये परिवर्तित केलं, धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. यश पहिल्या षटकामध्ये आले होते 5 धावा. या षटकामध्ये आल्या 8 धावा. ओमकार नौका गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा येतोय शुभम यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत चौकार. चांगली खेळ करताना पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चौकार देखील अर्जित केले गेले. पहिल्या चेंडूवरती आधीच्याच गोलंदाजाला सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार धाडला होता समीर यांच्या शुभम यांच्या मार्फत. त्यानंतर या गोलंदाजा सुद्धा स्वागत केलं चौकारानं. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता त्याला. इथे मात्र प्रसादची खेळ येते संपुष्टात. प्रसाद बॅक टू द पॉइल रनआउटच्या स्वरूपात. ऐकूया डीजे मार्फत विकेट साठी एक सुरेल संगीत डीजे. नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या दिशेने मार्गाचा सिद्धांत समीकरण पाहिलं. दोन चेंडू अखेर 4 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पटल ते अर्जित केली जाते 17 धावा. ओमकार होण गोलंदाजी मार्ग पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला एकेरी धाबेसाठी शुभम यांच्या मार्फत. एक धाव पूर्ण अर्जित केली गेली धाव पटल्यावरती. धावसंख्या होते 18 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती मार्गात असताना 3 चेंडूचा खेळाला संपूर्ण. शेवटचे 3 चेंडू शेष असेल या षटकामधील. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्या होते 19. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलंय. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 20 धावा. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 2020. पाहूया शेवटच्या क्षणी मात्र शुभम ऑन स्ट्राईक. क्लास दाखवताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्रक्षण आपल्या पॉवर थ्रो मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 3 षटकाखेर धावसंख्या स्थिती. धावसंख्या होते 18 चेंडू अगेन 2020. 20 धावा. नौका गोलंदाज अमेय उडे माझा शेवटचा षटक स्लॉगर मध्ये 5 रन केले. हाणामारीच्या षटकामध्ये अमेयला डॉट चेंडू होता परंतु एसटी रक्षकाच्या चुकीमुळे 1 धावडक्की अर्जित केली गेली. एसटी रक्षकाला बीट करून चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी 22 च्या स्वरूपात. धावसंख्या होते 21. सिद्धांत असेल स्ट्राईक वरती. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकने वाढ केली. धावसंख्या होते 22 धावा. कदाचित सिद्धांत याने मोठे फटके जर खेळायचा प्रयत्न करावा की अन्यथा आपला साथी शुभम याला मात्र सलामीचा वारसा देणं गरजेचं असेल का तर येत असेल. कारण शुभम मध्ये कॅपॅसिटी आतापर्यंत सुस्थितीत आहे. चांगले मोठे फटके खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा. शेवटचे 3 चेंडू शेष असतील शेवटच्या षटकामधील. मोठे प्रहार करणार का पाहावं लागेल. अमे अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का. 1 धावेवरती समाधान. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या होते 24 धावा. पुन्हा एकदा सिद्धांत
वन स्ट्राइक शेवटचे दोन चेंडू शेष असतील चौथ्या षटकामधील. चौथा षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना आमे यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळतात. आतापर्यंत चार चेंडूवरती चार धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. तदनंतर केवळ आता शेवटचे दोन चेंडू शेष असतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 24 ऑन स्कोरबोर्ड 24 धावा. चला त्वरा करचे मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाजांना सुद्धा विनंती असेल. मारण्याचा प्रयत्न चांगला केला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावची संधी पंतांकडे नजर वळूया. रिव्ह्यू. यस सर. शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होती 24 धावा. तर नौका फलंदाज शेवटचा चेंडू एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. समीकरण असेल धावसंख्या अर्जित केली गेली 25. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 26 धावा. नक्कीच गणेश नगर संघाने 24 चेंडू मध्ये केल्या 25 धावा. विजयासाठी लक्ष ठेवलंय नामे बोईजला 24 चेंडू 26 धावा. पुढचा होणारा सामना असेल रेहान दिलेवन डोंगरपाडा वर्सेस राणेश्वर सीसी. दोन्ही कर्णधारांनी येते टॉस बॉक्स मध्ये. चला गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतोय. धावेला प्राधान्य दिलं. धावसंख्येत एक ने वाढ होताना पाहायला मिळते. दोन चेंडू अखेर धावसंख्या होते 2 धावा. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा एकीने धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकीने वाढ होईल. पुन्हा एकीने धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकीने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 4. राणे
भुवनेश्वर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी करायची असेल रेयान दिलन संघाला थोडीशी अतिरिक्त डिलिव्हरी व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं, नो सॉरी माफ करा नोच्या स्वरूपात दंडित केलं गेलं। धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते। शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील। चला वळूया मैदानाच्या दिशेने। अनिकेत नौका फलंदाज एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं अनिकेत मार्फत। एक धाव नक्की अर्जित केली, धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते। धाव संख्या होते एक षटकाच्या समाप्तीनंतर सहा धावा। तर नौका गोलंदाज येतो निशांत, निशांत आतापर्यंत पाहिलं गेलं तर सर्व संघाचे पॉइंट टेबल जर पाहिला कदाचित दोन दोन सामने प्रत्येकाने जिंकले असावेत। राणेश्वर संघाने केवळ आतापर्यंत सामने नक्कीच गमावले तीन। पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव अर्जित केली गेली, धाव पटल्यावरती धाव संख्या देखील वाढ होते। पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलंय, धाव संख्या देखील वाढ होईल। धाव संख्या होते आठ। पुन्हा एकदा गोलंदाजी मार, पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिले गेलं, धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते। धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते नऊ। पुन्हा एकदा अनिकेत विजयासाठी लक्ष असेल, सव्वीस धावा करायच्या आहेत विजयासाठी। पुन्हा एकदा विकेटचं पतन, नक्की समीरांची खेळ ते संपुष्टात समीर बॅक टू द पवेलियन। धाव संख्येचा विचार करतो, धाव संख्या मात्र जैसी ती, धाव संख्या होते नऊ धावा। सव्वीस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केली गेली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक धाव धाव संख्येत वाढ होताना पाहायला मिळते। धाव संख्येचा विचार केला तर धाव इथे षटकार केला मोठा प्रहार, धाव लागेल माघारी। धन्यवाद डीजे। धाव संख्या पहिले तर दोन्ही षटकामध्ये पाच पाच धाव खर्ची केले दोन्ही गोलंदाजाने। धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या धावपटावरती लागते दहा धावा। आता विजयासाठी लक्ष असेल बारा चेंडू सोळा धावा। नौका गोलंदाज प्रशांत इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला। व्हाईटच्या स्वरूपात नक्की दंडित केलं गेलं, एक धाव अर्जित केली गेली, धाव पटल्यावरती धाव संख्या होते अकरा। त्या रनआउटची नामी संधी होती, पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं, धाव संख्या देखने वाढ होते, धाव संख्या होते बारा धावा। निरंजन
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतंय. धाव संख्या होते 13. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं, चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव नक्की अर्जित केली जाते. कम बॅक करताना पाहायला मिळतो गोलंदाज. धाव संख्या देखील वाढ होते, धाव संख्या होते 14 धावा. पाहूया पुन्हा एकदा निरंजन दादा सज्ज होताना पाहायला मिळतात. थोडासा दिशाहीन गोलंदाजी वाईट. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होते 15 धावा. थोडस कम बॅक करताना पाहायला मिळतंय का तर येस वाईट. एक एक धाव महत्वाची असेल, वाईटच्या स्वरूपात थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला, एक धाव मध्ये रूपांतर केलं गेलं. धाव संख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते, धाव संख्या होते 16 धावा. होते 17 धावा. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होते 17 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 9 धावा. इथे मात्र नक्कीच काय फिरकीची जादू, कलात्मक क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र नक्की निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धाव संख्येत एकने वाढ होते, धाव संख्या धाव संख्येचा विचार करा धाव संख्या होते 18 धावा. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 18 धावा. पुन्हा एकदा चौकाराची गरज होती, येस चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धाव संख्येत वाढ होताना पाहायला मिळते, धाव संख्या होते 22 धावा. आता समीकरण असेल 3 चेंडू 4 धावा. ओहो चांगला क्लास दाखवताना पाहायला मिळतो. या चौकार प्रेरणादायी चौकार, आशावादी विजयाच्या वेलीवरती आशेचा फुल प्रफुल्लित करणारा चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक गावे, अप्रतिमाचा एफर्ट दाखवताना पाहायला मिळतोय. एक धाव नक्की अर्जित करताना पाहायला मिळते, धाव संख्येत एकने वाढ होईल, धाव संख्या होते 23 धावा. आता समीकरण असेल 2 चेंडू 3 धावा. तीन चेंडू दोन धावा. काय रंगत पाहायला मिळते, कोण विजेता संघ होणार पाहावं लागेल. 2 चेंडू अखेर गरज असेल 3 धावेची. 2 चेंडू 3 धावा 3 धावा 2 चेंडू. कोण असेल विजेता संघ, गणेशनगर की नामे बॉईज मोरेगाव. तर निरंजन ऑन स्ट्राइक, 2 चेंडू 3 धावा. एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. आता समीकरण असेल 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. चांगला कम बॅक पाहायला मिळाला. पहिला डॉट चेंडू आला ना, तदनंतर थोडासा तो चेंडू निर्णायक असेल. जरी चौकार आला परंतु मोल दिलं जाईल तो पहिल्या निर्धाव चेंडूला.
नाहीतर समीकरण असे एक चेंडू एक धाव, पण आता समीकरण आहे एक चेंडू दोन धावा, एक चेंडू दोन धावा। चौकार नवे बॉल विजेता संघटना पाहायला मिळतो, बॅक टू बॅक दुसरा पराभव स्वीकारावा लागतोय गणेश नगर टीमला। फुलटा चेंडू वरती मोठे प्रहार करणं तितकं सोपं असतं, थोडं चेंडू मागे ठेवणं गरजेचं असतं कदाचित, कारण की नेहमी फुलटा चेंडूला पॉवर जनरेट करायला मिळते, गॅप सुद्धा सिलेक्ट करता येतो लोअर फुलटातला, कदाचित फुलटा चेंडू शेवटच्या क्षणी देणं म्हणजे दिलेली बंपर ऑफर असेल फलंदाजाला।